भेट द्या marathimandali.in या वेबसाईटला. कारण असताना ते कानफडात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल वा छान मस्त बसली, आणखीन जोरात मारायला पाहिजे होती. इतका भुळसटपणा बरा नाही, इतका भुळसटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाज काढकन आपला आवाज आला पाहिजे, तो शिवसैनिक. ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा किंवा पुढे येण्याचा प्रयत्न केला सेना भवनाच्या दिशेला, त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलेला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या, त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नये. ते शिवप्रसाद देणारे कधीतरी प्रसाद देण्यासाठी कधी बाहेर यावं ना. नेहमी संजय राऊत हे बिळातच बोलतात, ऑफिसमध्येच लपतात. राणेसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडल्यानंतर सामन्याच्या बाहेरच्या सभेमध्ये ह्या संजय राऊतांची अक्षरशः चड्डी पिवळी झालेली आम्हाला माहिती आहे. म्हणून संजय राऊतांनी प्रसाद आणि शिवभोजनची भाषा करू नये, फक्त खाकीला बाजूला ठेवावं आणि मैदानावर यावं. परत दोन पायावर जाणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं की शिवसेनेला कोणी आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये. शिवसेना भवन समोर आंदोलन करणार, शिवसैनिकांच्या अंगावर जाणार, तर शिवसेनेच्या अंगावर झोपण येईल, त्याला शेंगावर घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसत नाही. तर जसंच तसं उत्तर मिळेल, बंदोबस्त करणार त्यांचा. फाडून काढले असं मी एकेकाला, या बाळासाहेबाच्या रणरागिणी आहोत आम्ही. हे लोक आले आम्हाला मारायला लागले, सैन्यवाले यांच्या बापूच्या एका दादर आणि दादागिरी नाही चाललं. एक तरी झाले झाले शिवसेना, तर राहिलं खिलजी सेना. मराठी अस्मितेचं प्रतीक असलेलं वास्तव आहे, तुम्ही त्याच्यावरती चाल करण्याचा प्रयत्न केल्यावरती शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? आज सत्तेसाठी लाचार होऊन प्रभू रामाच्या मंदिराच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत असेल, तर निश्चितपणे शिवसेनेचा प्रवास हा एका दुर्दैवी मार्गाने सुरू झाला आहे. काय आहे त्यांना, यांची ताकद दाखवायची आहे, यांची ताकद संपलेली आहे, हे काय एकत्र येऊ शकत नाही. मी स्वतः शिवसेनेत होतो, मनसे स्थापन व्हायच्या आधी अनेक आम्ही मारामाऱ्या बघितल्या आणि राडे बघितले, पण आजचा जो राडा होता तो अत्यंत भीषण भयानक असा राडा होता. आणि याला सगळेजण राडा म्हणतायत याचीच गंमत वाटली मला, म्हणून तो व्हिडिओ ट्विट केला.